विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10th मधील मॅथेमॅटिक्स पार्ट सेकंड मधील कोऑर्डिनेट ज्योमेट्री हा चॅप्टर पाहतो। कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चॅप्टर मध्ये मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील पहिले 5 एग्जांपल सॉल्व केले, जे की सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युलावर डिपेंड आहे। त्याचे आता नेक्स्ट काही एग्जांपल राहिलेले आहेत ते आपण या लेक्चरला पाहणार आहोत। तर बघा, आपण 6 एग्जांपल कर दो, एकदम सिंपल असे एग्जांपल आहेत। बघा 6 एग्जांपल काय आहे। फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स 22,20 एंड 0,60। म्हणजे आपल्याला इथं मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्याला दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, जे की एंड पॉइंट आहेत 22,20 एंड 0,60। यांना जोडणारी जी लाईन सेगमेंट तयार होत आहे त्याचे आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करायचे आहे। मग मिड पॉइंट फॉर्म्युला आपण ते फाइंड आउट करू शकतो। पहिलं तर मी मानून घेतो इथं हे ए आहे, हे बी आहे, असा कोणते तरी कोऑर्डिनेट आहेत ते, आणि त्यानुसार एक मिड पॉइंट मानून घेतो। लेट यम एक्स कॉमा वाय बी मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स ए 22,20 एंड बी 0,60। दे आता हे तर आहे, बी हा यम हा त्या ए बी चा जर मिड पॉइंट असेल तर यावरून मी आता कंपेअर करतो। कंपेअर ए एक्स वन वाय वन एंड बी एक्स टू वाय वन। ए हा एक्स वन वाय वन बरोबर कंपेअर करतो आणि बी हा एक्स टू वाय टू बरोबर कंपेअर करतो, यावरून काय येणार बरं। देअर फोर एक्स वन ची व्हॅल्यू काय 22, वाय वन ची व्हॅल्यू 20, एक्स टू ची व्हॅल्यू 0 आणि वाय टू ची व्हॅल्यू 16। यानुसार आपल्याला त्या व्हॅल्यू घेऊन घ्या। आता यम हा मिड पॉइंट आहे तर देअर फोर बाय मिड पॉइंट फॉर्म्युलाद्वारे आपण काय सांगू शकतो की एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। एक्स इक्वल टू काय येणार मग एक्स वन प्लस एक्स टू डिवाइडेड बाय टू कॉमा वाय इक्वल टू वाय वन प्लस वाय टू डिवाइडेड बाय टू। आणि यांच्या व्हॅल्यू माहिती आहे। फर्स्ट तर आपण एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करून घेऊ। एक्स इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू म्हणजे काय, एक्स वन ची व्हॅल्यू 22, एक्स टू ची व्हॅल्यू 0, म्हणजेच काय येणार 22 प्लस 0 डिवाइडेड बाय 2, म्हणजेच काय येणार एक्स इक्वल टू 22 प्लस 0 म्हणजे काय येणार 22 अपॉन 2 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येणार 11। एक्स ची व्हॅल्यू 11 आहे। तसंच वाय इक्वल टू परत वाय वन प्लस वाय टू म्हणजेच काय 20 प्लस 16 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच वाय इक्वल टू काय येणार, वाय इक्वल टू 36 अपॉन 2 म्हणजे वाय इक्वल टू काय येणार 18। देअर फोर एक्स कॉमा वाय इक्वल टू काय आलं 11,18। दिस इज युअर आन्सर, म्हणजेच काय। देअर फोर द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट जॉइनिंग सेगमेंट ए बी आर काय येणार यम 11,18। ते यम मानलं होतं त्यामुळे यम 11,18 हे त्याचे आन्सर आलं। वाटलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या। आपण यावर मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून याचा आन्सर फाइंड आउट केलेलं आहे। आता आपल्याला बघायचं आहे 7th एक्झाम्पल। चलता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 7th एक्झाम्पल पाहणार आहोत या प्रॅक्टिस सेट मधील। 7th एक्झाम्पल काय आहे बघा। फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल्स हूज व्हर्टायसेस आर गिवन बिलो। आपल्याला
सेंट्रोइड चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचे त्या ट्रायंगल्स चे व्हर्टायसेस दिलेले आहेत. तीन एग्जांपल आहे या सातव्या मध्ये. त्यामध्ये मी एक एग्जांपल घेणार आहे, बाकीचे दोन तुम्ही सॉल्व करणार आहात. एकदम सिंपल सेंट्रोइड फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यानुसार आंसर फाइंड आउट करायचा आहे हे लक्षात घ्या. मग आता इथं कोऑर्डिनेट दिलेत -7, 6 2, -2 आणि 8, 5. आता मी हे कोऑर्डिनेट फॉर एग्जांपल ए बी सी या ट्रायंगलचे आहे असं मानतो, म्हणजे सोल्यूशन मध्ये असणार तो सोल्यूशन लेट ए -7, 6 बी 2, -2 एंड सी 8, 5 आर व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी सी या ट्रायंगलचे ते व्हर्टायसेस आहेत असं मानला. अँड जी इज सेंट्रॉइड. अँड जी एक्स कॉमा वाय बी सेंट्रॉइड हा सेंट्रॉइड आहे असं मानून घेऊ. आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर यावरून मला फाइंड आउट करायचं आहे की त्यांचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे जी चे. तर मी हे ए बी आणि सी कंपेयर करून घेतो. कंपेयर ए एक्स वन वाय वन बी एक्स टू वाय टू अँड सी एक्स थ्री वाय थ्री याबरोबर जर कंपेयर केलं तर एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री च्या व्हॅल्यू मिळून जातील. एक्स वन ची व्हॅल्यू काय येईल -7, वाय वन ची व्हॅल्यू काय येणार 6, एक्स टू ची व्हॅल्यू 2, वाय टू ची व्हॅल्यू -2, त्यानंतर एक्स थ्री ची व्हॅल्यू 8 आणि वाय थ्री ची व्हॅल्यू काय येणार 5. हे तर आले एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री, हे तर येऊन गेले. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, सेंट्रॉइड चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. म्हणून देअरफोर काय बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे, झालेला आहे मागच्या लेक्चरला. काय आहे तो, तर जी एक्स कॉमा वाय इक्वल टू काय, जी एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवाइडेड बाय 3 कॉमा वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवाइडेड बाय 3. तुम्हाला वाटलं तर पहिले मी सेपरेट सेपरेट फाइंड आउट करून घ्या, एक्स ची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करून घ्या, नंतर वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या आणि त्यानंतर व्हॅल्यू पुट करा. जी काय येणार बरं, इथं एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री, एक्स वन -7 प्लस टू प्लस एट डिवाइडेड बाय काय 3. तसंच वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री 6 -2 प्लस 5 डिवाइडेड बाय 3. इथं -2 कसं आलं, इथं प्लस वाय टू होतं पण वाय टू ची व्हॅल्यू -2 आहे त्यामुळे इथं -2 आहे. आता यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे होत आहे ते करून घेऊ. आता मला सांगा -7 प्लस 2 म्हणजे काय येणार, -5 प्लस 8 डिवाइडेड बाय 3. सेम 6 - 2 काय येणार, 4 प्लस 5 डिवाइडेड बाय 3. पुढं काय येणार, जी चे कोऑर्डिनेट -5 प्लस 8 म्हणजे 3/3. इथं काय येणार, 9/3 म्हणजेच काय, जी चे कोऑर्डिनेट आले आपल्याला 1/3 म्हणजे जी एक्स कॉमा वाय देअर फोर सेंट्रॉइड ऑफ गिवन ट्रायंगल. या ट्रायंगलचे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काय आले, 1/3. सेम असंच एक्झाम्पल आहे राहिलेले दोन, ते तुम्ही सॉल्व करणार आहात. एक्झाम्पल नंबर 7 मध्ये 3 एक्झाम्पल आहेत, त्यामध्ये मी एक एक्झाम्पल घेतले, राहिलेले तुम्ही सॉल्व करणार आहात. आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारणार आहात. वाटलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि आता आपण बघू 8 एक्झाम्पल, 8वे एक्झाम्पल बघू या प्रॅक्टिस सेटमध्ये. चलतं विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या प्रॅक्टिस सेट मधील 8वे एक्झाम्पल पाहायचं आहे. 8वे एक्झाम्पल काय आहे, सेंट्रॉइड वर डिपेंड आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे.
यामध्ये सेंट्रोइडचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला आणि ए आणि बी या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि सी या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. इन ट्रायंगल एबीसी जी -4, -7 इज द सेंट्रोइड. इफ ए -14, -19 एंड बी 3, 5 देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सी. आपल्याला त्या कोऑर्डिनेट ऑफ सी चे म्हणजे सी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे. म्हणून आता इथे बघा सोल्यूशन मध्ये मी काय लिहितो. हियर जी -4, -7 इज द सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी या ट्रायंगल चे ते काय आहे सेंट्रोइड. मी मानून घेतो लेट ए x1 y1 बी x2 y2 आणि सी x3 y3 आहे अँड जी x, y असेल. आणि हे जर कंपेअर केले आता सी चे तर कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे त्यामुळे हे बाजूला ठेवतो पण हे कंपेअर करून घेऊ. नाउ देअरफोर x1 इक्वल टू ए चे कोऑर्डिनेट दिलेले आपल्याला काय -14 आणि y1 काय -19. तसंच x2 ची व्हॅल्यू म्हणजे बी चा x कोऑर्डिनेट 3, y2 बी चा y कोऑर्डिनेट 5, x जी चा x कोऑर्डिनेट सेंट्रोइड चा -4 आणि y इक्वल टू काय -7. यावरून आपण यूज करू सेंट्रोइड फॉर्म्युला आणि त्यावरून x3 y3 चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. देयरफोर बाय सेंट्रोइड फॉर्म्युला x ची व्हॅल्यू काय असते सेंट्रोइड फॉर्म्युला नुसार x कोऑर्डिनेट x1 + x2 + x3 डिवाइडेड बाय 3 आणि y ची व्हॅल्यू काय असते y1 + y2 + y3 डिवाइडेड बाय 3 हे आपल्याला माहिती आहे. यावरून x ची व्हॅल्यू काय आहे x ची व्हॅल्यू -4 -4 इक्वल टू x1 ची व्हॅल्यू -14 x2 ची व्हॅल्यू 3 म्हणजे काय -14 + 3 x3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिवाइडेड बाय 3. पुढे काय येणार मग हे बघा हा 3 डिवाइड आहे त्या साइडला गेल्यावर मल्टीप्लाय म्हणजे काय येणार -4 मल्टीप्लाय बाय 3 इक्वल टू -14 + 3 या दोघांची होणार सबट्रॅक्शन कारण की दोघांना वेगवेगळे साइन आहेत. काय होणार -11 + x3. आता बघा -4 इंटू 3 केलं तर काय येणार -12 इक्वल टू -11 + x3. -11 या साइडला गेल्यावर काय होणार प्लस म्हणजे काय -12 + 11 इक्वल टू x3 देअरफोर -1 इक्वल टू x3 देअरफोर x3 इक्वल टू -1. x3 ची तर व्हॅल्यू आली -1. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे y चे कोऑर्डिनेट मग y3 चे कोऑर्डिनेट त्यासाठी y ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे -7 इक्वल टू y1 आणि y2 माहिती आहे y1 ची व्हॅल्यू -19 आणि y2 ची व्हॅल्यू 5 म्हणजे काय येणार बरं -19 + 5 + y3 डिवाइडेड बाय 3. आता हा परत 3 डिवाइड आहे या साइडला आल्यावर मल्टीप्लाय काय येणार मग सांगा -7 इंटू 3 इक्वल टू काय -19 + 5 परत या दोघांना वेगवेगळे साइन आहेत दोघांची सबट्रॅक्शन -19 + 5 काय येणार -14 + y3. बघा -7 इंटू 3 जर केला आपण तर ते काय येणार -21 इक्वल टू -14 + y3. हा -14 मायनस आहे या साइडला आलं प्लस म्हणजे काय येणार -21 + 14 इक्वल टू y3 आणि यावरून मग काय येणार -7 इक्वल टू y3 देअरफोर y3 इक्वल टू -7 म्हणजेच काय देअरफोर x3 y3 जे की कोणाचे कोऑर्डिनेट आहे सी चे आपण ते मानलेले आहेत
सी चे कोऑर्डिनेट काय येणार बरं तर सी माइनस 1 कॉमा माइनस 7 देयरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ सी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी आर माइनस 1 कॉमा माइनस 7 दिस इज युअर आंसर आपण हे सेंट्रॉइड फॉर्म्युलाने व्यवस्थित रित्या फाइंड आउट केलं आपल्याला सेंट्रॉइड दिलेला होता ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले होते आणि त्यावरून आपण काय फाइंड आउट केलं सी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला यानुसार आपण ते फाइंड आउट केलं म्हटलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या आता आपण बघू नेक्स्ट एग्जांपल 9th एग्जांपल या प्रॅक्टिस सेट मध्ये चलतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण 9th एग्जांपल पाहूया प्रॅक्टिस सेट मधील एकदम सिंपल असा एग्जांपल आहे काय दिले बघा ट्रायंगल चे तीनही व्हर्टेक्स दिलेले आहेत आपल्याला ए एच कॉमा माइनस 6 बी 2 कॉमा 3 एंड सी माइनस 6 कॉमा के आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल व्हर्टायसेस आहेत ट्रायंगल चे ते हूज सेंटर सेंट्रॉइड इज जी 1 कॉमा 5 फाइंड एच एंड के यावरून आपल्याला एच एंड के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आता सेंट्रॉइड दिलेला आहे तीनही व्हर्टेक्स माहिती आहेत यावरून सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करून आपण ते आंसर फाइंड आउट करणार आहोत एकदम सिंपल रीतीला बघा हियर जी 1,5 इज सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी हूज व्हर्टेक्स आर हूज व्हर्टायसेस आर ए एच कॉमा माइनस 6 बी 2 कॉमा 3 एंड सी माइनस 6 कॉमा के हे दिलेले आहे आता हे कंपेयर करू लेट ए एक्स 1 वाय 1 बी एक्स 2 वाय 2 सी एक्स 3 वाय 3 एंड जी हा जो सेंट्रॉइड आहे तो x, y आहे असं जर आपण आलं तर आता इथं x1 ची व्हॅल्यू काय आहे x1 ची व्हॅल्यू h y1 ची व्हॅल्यू -6 x2 ची व्हॅल्यू 2 y2 ची व्हॅल्यू 3 x3 ची व्हॅल्यू -6 y3 ची व्हॅल्यू k x ची व्हॅल्यू येणार 1 आणि y ची व्हॅल्यू येणार 5 या तर आल्या व्हॅल्यू आता आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण की जी हा सेंट्रॉइड आहे देयरफोर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला परत काय तर आपल्याला माहिती आहे x x इक्वल टू काय x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 3 आणि तसंच y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइडेड बाय 3 यानुसार आता यामध्ये x ची व्हॅल्यू काय आहे दिलेली आहे 1 इक्वल टू x व्हॅल्यू 1 x1 h प्लस 2 प्लस माइनस 6 2 माइनस x3 ची व्हॅल्यू माइनस 6 आहे त्यामुळे इथं प्लस काय आला माइनस माइनस 6 डिवाइडेड बाय 3 हा 3 डिवाइड आहे या साइडला आल्यावर मल्टीप्लाय म्हणजे काय ना 3 इक्वल टू h आणि या दोघांची काय होणार सबट्रॅक्शन कारण की एकाला प्लस साइन आहे एकाला माइनस साइन आहे त्यामुळे काय ना माइनस 4 आणि हा माइनस 4 त्या साइडला गेल्यावर प्लस 3 प्लस 4 इक्वल टू h देयरफोर h इक्वल टू 7 h ची व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली तसंच आता आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे y मध्ये व्हॅल्यू पुट करू y ची व्हॅल्यू काय आहे 5 इक्वल टू पुढे काय y1 प्लस y2 प्लस y3 y1 आहे माइनस 6 y2 आहे 3 आणि y3 आहे k म्हणजे माइनस 6 प्लस 3 प्लस k डिवाइडेड बाय 3 बरोबर माइनस 6 प्लस 3 प्लस k डिवाइडेड बाय 3 हा 3 डिवाइड आहे या साइडला आल्यावर मल्टीप्लाय म्हणजे काय येणार 5 इनटू 3 इक्वल टू माइनस 6 प्लस 3
या दोघांची पण काय होणार सबट्रॅक्शन कारण की दोघांना वेगवेगळे साइन आहे काय येणार माइनस 3 कारण की मोठ्या नंबरचं साइन माइनस प्लस k 5 * 3 म्हणजे 18 इक्वल टू माइनस 3 प्लस k माइनस 3 हा माइनस आहे या साइड आलेला प्लस म्हणजे 18 प्लस 3 इक्वल टू काय येणार k आणि 18 प्लस 3 म्हणजे काय 21 देयरफॉर k इक्वल टू 21 दिस इज युअर आंसर h आणि k च्या व्हॅल्यू आपल्याला मिळून गेल्या बाय यूजिंग सेंट्रोइड फॉर्म्युला वाटलं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आता आपण नेक्स्ट म्हणजे 10th एग्जांपल बघूया प्रॅक्टिस सेल मधील काय आहे बघू 10th एग्जांपल चलता विद्यार्थी मित्रांनो आता आपण 10th एग्जांपल बघूया प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये काय आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ द ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB विथ A 2.7 एंड B -4, -8 म्हणजे नेमकं काय तर AB या लाइन सेगमेंटचे ट्रायसेक्शन तयार झाले तीन भाग तयार झाले आणि ते तीनही भाग इक्वल आहेत असं दिलेलं आहे आपल्याला म्हणजे आता त्यामध्ये दोन पॉइंट असे मिळून जातील की ते दोन पॉइंट आपले A आणि B चे तीन पार्ट तयार करतात एका पॉइंटमध्ये दोन पार्ट तयार होतात आणि दोन पॉइंटमुळे तीन पार्ट तयार होतात हे आपल्याला माहित आहे आणि हे तीनही पार्ट कसे आहेत इक्वल आहेत हे आपल्याला दिले ट्रायसेक्शन मध्ये तीनही पार्ट हे इक्वल आहेत आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे तर P आणि Q चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे मग आता आपण इथं मी यानुसार एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसत आहे तर AP PQ आणि QB हे तीनही पार्ट इक्वल आहेत हियर From figure AP equal to PQ equal to QB हे आपल्याला दिसत आहे यावरून जर मी AQ आणि QB यांचा जर रेशो विचारला AQ आणि QB तर AQ is to QB काय येईल बरं तर 2:1 हा रेशो येऊन जाईल म्हणजे हे लक्षात घ्या जर आपल्याला AQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर AQ इक्वल टू काय येणार बरं तर AQ इक्वल टू AP प्लस PQ म्हणजे काय येणार बरं AP प्लस AP म्हणजे काय येणार 2AP यानुसार पण 2AP आणि QB म्हणजे इथं आपल्याला रेशो जर काढायचा झाला मला हा Q हा कोऑर्डिनेट जर फाइंड आउट करायचा असेल किंवा P हा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा असेल जर P हा कोऑर्डिनेट फाइंड आउट केला करायचा असता तर AP is to PB हा रेशो घेतला असता आणि Q हा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा असेल मला 9 AQ is to QB हा जर रेशो आपण फाइंड आउट केला तर AQ AQ ची व्हॅल्यू तर 2AP आहे is to QB ची व्हॅल्यू AP आहे कारण की इतके दोन इक्वल आहेत AP ला AP गेट कॅन्सल काय येणार बरोबर 2:1 हा आहे म्हणजे यावरून काय लक्षात आलं देअरफोर पॉइंट Q डिवाइड्स लाइन सेगमेंट AB इन द रेशो 2:1 या रेशो मध्ये डिवाइड करू आता मी Q चे कोऑर्डिनेट x डॅश y डॅश मानलेले आहेत इथं मानून घेऊ लेट पी एक्स कॉमा वाय अँड बी सॉरी क्यू आर एक्स डॅश कॉमा वाय डॅश आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी अँड क्यू आणि आपल्याला काय करायचं आहे पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे त्यासाठी आता फर्स्ट म्हणजे मी क्यू चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो बाय सेक्शन फॉर्म्युला आणि ए आणि क्यू चे कोऑर्डिनेट आल्यानंतर आपण पी हा ए क्यू चा मिड पॉइंट आहे मिड पॉइंट फॉर्म्युलाने पी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार आहोत फर्स्ट तर आता हे जर एक्स वन वाय वन असेल आणि हे एक्स टू वाय टू असेल म्हणजे जर आपण कम्पेअर केलं ए एक्स वन वाय वन आणि बी एक्स टू वाय टू बरोबर आता इथं मी फॉर्म्युला यूज करत नाही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो म्हणजे आता इथं लक्षात घ्या बाय सेक्शन फॉर्म्युला बायसेक्शन फॉर्म्युला काय येणार क्यू चे कोऑर्डिनेट एक्स डॅश कॉमा वाय डॅश इक्वल टू क्यू बघा आता क्यू
म्हणजे आपल्याला q काय करत आहे a b ला डिवाइड करतोय 2:1 या पार्ट मध्ये म्हणजे m ची व्हॅल्यू काय आहे 2 आणि n ची व्हॅल्यू काय आहे 1 व्हॅल्यू पुट करायचे आहे तर डायरेक्ट आपल्याला 2 काय येणार -4 हे लक्षात घ्या कारण की मी याला x1 y1 मानत आहे आणि याला x2 y2 हे लक्षात घ्या म्हणजे a x1 y1 आहे आणि b x2 y2 आहे आणि m आणि n ची व्हॅल्यू काय आहे 2:1 हे आहे जर आपण इथे लिहिलं m:n = 2:1 तरी चालेल म्हणजे आता इथे m x2 असतं हे आपल्याला माहिती आहे म्हणजे काय m म्हणजे काय 2 × −4 प्लस पुढे काय n × x1 म्हणजे काय येणार 1 × −2 एक 2 आहे 2 आहे फक्त 1 × 2 डिवाइडेड बाय खाली काय 2 + 1 कॉमा सेम आता मला y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर काय येणार बघा my2 म्हणजे काय 2 × −7 प्लस पुढे काय येणार बघा n × y1 म्हणजे काय 1 × 7 डिवाइडेड बाय हे ब्रॅकेट मध्ये टाकतो माइनस आहे त्यामुळे हे लक्षात घ्या डिवाइडेड बाय 2 + 1 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू q चे कोऑर्डिनेट काय येणार 2 × −4 म्हणजे −8 + 2 डिवाइडेड बाय 3 कॉमा इथे काय येणार −14 + 7 डिवाइडेड बाय 3 या अनुसार हे लक्षात घ्या काय केलेला आहे 2 × −7 −8 आहे हे लक्षात घ्या म्हणजे इथं आपलं थोडं रॉंग होत आहे −8 आणि त्यानुसार ना 2 × −8 म्हणजे −16 खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या इथं लिहिताना आपण व्यवस्थित लिहायचं आहे b चे कोऑर्डिनेट आपल्याला −4 − 8 दिलेले आहे त्यानुसार मग y2 ची व्हॅल्यू काय असेल −8 म्हणजे 2 × m × y2 म्हणजे 2 × −8 + 7 डिवाइडेड बाय 3 पुढे काय येणार मग q चे कोऑर्डिनेट तर बघा −6/3 आणि इथं काय येणार बघा −9/3 कारण की एकाला माइनस साइन एकाला प्लस साइन दोघांची सबट्रॅक्शन त्यावरून हे कोऑर्डिनेट आले −9/3 म्हणजे देयरफॉर q x′y′ = काय तर q −2, −3 हे आले q चे कोऑर्डिनेट q चे तो कोऑर्डिनेट आपल्याला मिळून गेले आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे p चे कोऑर्डिनेट पण p जर तुम्ही बघितला या डायग्राम मध्ये from figure काय p is coordinate of म्हणजे p x y is midpoint of कोणाचा midpoint आहे तो तर midpoint of aq of segment aq आणि तो जर midpoint असेल तर by midpoint formula बाय मिडपॉइंट फॉर्म्युला बाय मिडपॉइंट फॉर्म्युला काय येणार तर मिडपॉइंट फॉर्म्युला px y = p आता इथे आपल्याला कोणकोणते कोऑर्डिनेट घ्यावे लागतील तर a बघा a चे कोऑर्डिनेट घ्यावे लागतील a चे कोऑर्डिनेट काय आहे 2, 7 आणि q चे कोऑर्डिनेट काय आहे ते आता आले आपल्याला −2, −3 हे वापरून इथं लावा लागेल आपल्याला माहिती आहे मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो x1 + x2 / 2 म्हणजे इथं काय येणार 2 + −2 म्हणजे काय येणार 2 + −2/2 कॉमा पुढे काय 7 + −3/2 या अनुसार मग पुढे काय येणार p चे कोऑर्डिनेट 2 + −2 म्हणजे काय होणार 0 × 2 आणि 7 + −3 म्हणजे 4/2 कारण की एकाला प्लस साइन आहे एकाला माइनस साइन आहे दोघांचे सबट्रॅक्शन 4/2 यावरून p चे कोऑर्डिनेट काय येईल px y = p 0, 2 हे आपल्याला कोऑर्डिनेट मिळून जातील हे लक्षात घ्या आपल्याला
पी चे कोऑर्डिनेट में आले क्यू चे कोऑर्डिनेट में आले यावरून आपण शेवटी आंसर काय लिहिला देयरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट ए बी आर -2, -3 एंड 0, 2 दिस इज युअर आंसर म्हणजे पहिल्यांदा 0, 2 लिहितानंतर -2, -3 लिहितान दिस इज युअर आंसर या पद्धतीने आपण हे सॉल्व केलं वाटलं तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला आता आपण नेक्स्ट लेक्चरला या प्रॅक्टिस सेट मधील 11वा आणि 12वा क्वेश्चन पाहणार आहोत कारण की 11वा आणि 12वा क्वेश्चन मध्ये 11व्या क्वेश्चन मध्ये 4 पार्ट तयार केलेले आहेत ए बी या लाइन सेगमेंटचे 4 पार्ट तयार करून त्यांचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत म्हणजे 3 पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करावे लागतील 4 पार्ट जर असतील ए बी चे आपण 4 पार्ट तयार करत असतो तर 1 2 3 आणि 4 इक्वल पार्ट तयार करायचे आहेत त्यामुळे पी क्यू आर असे 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करावे लागतील मोठा होईल प्रॉब्लेम आणि आपला व्हिडिओ पण मोठा होत चाललेला आहे त्यामुळे लेक्चर पण मोठं होत चाललंय त्यामुळे मी काय करणार हे लेक्चर पुढच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन करू हे जे प्रॉब्लेम आहे पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करू तसं पुढचा जो प्रॉब्लेम आहे 11 12 वा त्यामध्ये पण 5 इक्वल पार्ट तयार करायचे आहे आणि त्यानुसार ते एग्जांपल सॉल्व करायचे आहे सेम या पद्धतीने आपल्याला ते एग्जांपल सॉल्व करायचे आहे त्यामुळे व्यवस्थित रीत्या आपण ते सॉल्व करणार आहोत वाटलं तुम्ही त्याचा ट्राय करता ते एग्जांपल ट्राय करता ते जर नाही जमले तर मी ते सॉल्व करून दाखवणारच आहे पुढच्या लेक्चरला होप तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मधील 5.2 मधील पहिले 10 क्वेश्चन अंडरस्टँड झालेले असतील जर या प्रॅक्टिस सेट मध्ये असेल किंवा याच्या आधी च्या पूर्ण चॅप्टर मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा आणि त्यानुसार तुम्हाला ते आंसर मिळून जातील थँक्यू